नांदूर येथे असलेल्या वीटभट्टीवरील कामगारांच्या कुटुंबातील लहान बालकांसह महिलांना रात्रीच्या वेळेच्या भोजनाची नांदुरी गावातील तंटामुक्त अध्यक्ष भालचंद्र कानाडे यांनी व्यवस्था केली होती. नांदुरी गावचे उपसरपंच प्रकाश राऊत यांनी येथील लोकांची व्यवस्था करण्याचं सुचवलं होतं. त्याप्रमाणे जवळपास 50 ते 60 हातमजुरांची जेवणाची व्यवस्था केली असून त्यांच्यासमवेत नाना सदगीर, किरण कानडे, प्रवीण चित्ते, विकी डांगरे यांनी भोजन देण्यास मदत करत हातमजुरांच्या चेहऱ्यावर समाधान दिसल्याचं भालचंद्र कानडे यांनी समाधान व्यक्त केलं. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी किरण आहिरे, नांदुरी.